नमस्कार, मी स्नेहल कोपरकर. सध्या चातुर्मास सुरू आहे, त्यामुळे प्रत्येकाकडे उपवासाचे पदार्थ निरनिराळ्या प्रकारचे होतात. या उपवासाच्या पदार्थामध्ये एक अत्यंत उपयुक्त असं भाजणी आज मी तुम्हाला शिकवणार आहे. साधारण दिवाळीच्या सुमारास आपण चकली कडबोळीची भाजणी करतो, तशाच पद्धतीची पण उपवासाचे पदार्थ वापरून अशी आपण उपवासाची भाजणी आज शिकणार आहोत. अशा पद्धतीने केलेली उपवासाची भाजणी वापरून त्याचं थालीपीठ कसं करतात ते मी आज तुम्हाला दाखवणार आहे. या उपवासाच्या भाजणीमध्ये फक्त चारच पदार्थ लागतात. बऱ्याचे तांदूळ, ज्याला आपण बगर पण म्हणतो, त्यानंतर साबुदाणा, त्यानंतर राजगिरा आणि जिरं. अर्थात काही काही लोक जिरं खात नाहीत, त्यामुळे हे ऑप्शनल आहे. या तिन्ही चारही पदार्थांचं कधी कधी भगर मध्ये रेव किंवा गारेचा खडा असतो, त्यामुळे भगर रोळून धुवून आणि मग भाजून घ्यावी लागते. म्हणजे मग ती वर्षभर जरी राहिली भाजणी तुमची तरी काही फरक पडत नाही, ती टिकते आणि केव्हाही आपल्याला उपयोगी होते. ही भगर मी आता धुवून आणि वाळवून अशी घेतलेली आहे. आपण ती आता भाजूया. साधारण लालसर होईपर्यंत आपल्याला ती भाजायची. थोडासा वास यायला लागला मला. पूर्वीच्या काळी उपवास खूप करत असत आणि जास्त साबुदाणा खाल्ला जात असे, नाहीतर मग नुसती भगर वापरत असत. पण हल्ली हे जास्त पौष्टिक आहे, जे बायकांना सतत खाल्लं तरी त्याचा काही त्रास होत नाही. भगर व्हायला यायला घेईन. हे आपण घरी मिक्सरवर वाटून घेऊ शकतो, नाहीतर मग हल्ली उपवासाच्या गिरण्या पण निघाल्यात की जिथे गिरणीत आपल्याला दळून आणता येतं. प्रमाण जास्त असलं की तसं असतं. आता याच्यात मी तू वाट्यांचं घेतलं आहे प्रमाण, पण जास्त लागतं खरं म्हणजे, पण तुम्हाला दाखवायचं म्हणून मी हे थोडं प्रमाण घेतलं आहे. नाहीतर मग साधारण 1 किलो बगर असेल तर 1/2 किलो साबुदाणा आणि 1/4 किलो राजगिरा असं त्याचं प्रमाण आहे. पण हे आपण 2 वाट्या, 1 वाटी आणि 1/2 वाटी अशा पद्धतीने घेतलेलं आहे. त्याने बघत आता आपण ती 1 वाटी काढून घेऊया. आता आपण साबुदाणा घालूया. साबुदाणा सुद्धा लालसर भाजावा लागतो. फक्त साबुदाणा चांगला भाजला की मिक्सरवर चांगला निघतो, पण तो चाळून घ्यावा लागतो. कधी कधी ते कटकटीत मध्ये मध्ये कण येतात, त्यामुळे मिक्सरवर काढला तरी साबुदाण्याचं पीठ तरी नक्कीच आपण चाळून घ्यावं. उपवास म्हटलं की आम्हाला आठवते लहानपणापासून आम्ही लगे आईला सांगायचो आम्ही माझा पण उपवास आहे जवळ बसून खोटा खोटा. साबुदाणा थोडा कडक झाला आहे फक्त. आता मोठा गॅस केला तर लवकर लाल होईल तो. आपल्याला तो मंदच भाजायचा आहे. नंतर काय लगेच चटचट चटचं भाजायला लागेल की झालं असं नाही, म्हणजे प्रत्येक गोष्टीला पेशन्स पाहिजे स्वयंपाकाला. आता साबुदाणा जागच्या जागी असा आई व्हायला लागला, फुलायला लागलाय तो तुला होत आहे. त्या काही बारीक बारीक गोष्टी करता करताच समजा मिळतो एकदम नाही. हा साबुदाणा आपण शेतामध्ये काढूया. हा राजगिरा आपण आता गरम पॅनमध्ये टाकूया. राजगिराच्या लाया हळूहळू फुटायला लागल्या की समजायचं की राजगिरा झाला. तेव्हा तुमच्या लक्षात येईल हा राजगिरा कसा हे व्हायला लागले पाणी पण गरम याच्यातच आपण आता हे जिरं घालूया. हे जिरं ऑप्शनल आहे, उपवासाला काही काही खात नाहीत लोक, पण आपण घालणार आहोत. खमंग होती बाजूला. काही काही जण जिऱ्याची पूड करून ठेवतात, मग यात न घालता ती जिऱ्याची पूड घातली आईवेळेस. अशा रीतीने चारही पदार्थ आपण छानपैकी भाजून घेतलेले आहेत. आता हे भाजले हे थोडंसं निघू दे, तोपर्यंत आपण हे दोन मिक्सरमधनं काढूया. हे तर पटकन होते बघत, पण साबुदाणा जरा वेळ. आता ही तिन्ही पीठं आपल्याला एकत्र करायची आहेत. हे भगरीचं पीठ आहे, म्हणजेच वऱ्याच्या तांदूळाचं. हे पहिलं आपण घेऊ. साबुदाण्याचं घ्यायचं आहे, साबुदाण्याचं आहे. हेही आपण यात मिक्स करूया. आणि राजगिरा आणि जिरायचा मस्त वास येतो आहे, हे पण आपण यात मिक्स करूया आणि तिन्ही एकत्र कालवूया. हे सगळं एकत्र केल्यानंतर आपल्याला जर ते जाडसर जर किंचित वाटलं तर ते मात्र आपण चाळून घ्यायला पाहिजे. आणि चाळायचं म्हणजे बारीक रव्याची चाळणी असते तिन्ही चाळायचं, मैद्याची चाळणी नाही चाळायचं. त्याच्यामुळे कडकडीत असं मध्ये काही लागणार नाही. आणि चाळल्यानंतर जर थोडंफार उरलं तर पुन्हा एकदा ते मिक्सरमधनं बारीक करून ते मिक्स करून टाकायचं. अशा रीतीने आपली ही भाजणी
छानपैकी तयार झाली. आता आपण त्याचं थाळीपीठ कसं बनवायचं ते पण मी तुम्हाला सांगणार आहे. आता त्याला काय काय गोष्टी लागतात त्याचीही मी तयारी केलेली आहे. ही अर्धी वाटी उपासाची भाजणी आपण या एका मोठ्या बाउलमध्ये घालूया. त्याच्यानंतर साधारण तेवढाच बटाट्याचा किस, कच्च्या बटाट्याचा, तोही आपण घालूया त्याच्यात. साधारण त्याच वापाने बटाट्याचा किस्सा एवढंच दाण्याचं कूट हेही आपण आता यात मिक्स करू. त्यानंतर आपल्या अंदाजाने याच्यामध्ये आपण मीठ घालणार आहोत, तिखट घालणार आहोत, लाल तिखट. हे सगळं एकत्र करून पाण्याने आपण भिजवून घेऊया. त्याच्यामध्ये तुम्हाला जर तिखट खूप आवडत असेल तर हिरवी मिरची बारीक करून घातली तरी चालते. जिरं काही घालायची आवश्यकता नाही कारण आपण भाजणीमध्ये जिरं घातलेलं आहे. आता आपण अंदाजानेच पाणी घालायचं आहे कारण हे फुगत जातं पीठ. थोडं साईलसर ठेवलं म्हणजे थोडं फुगायला वाव होतो आणि मग ते थापता येतं चांगलं. बघा मी किती ड्राय झालं, मी भरपूर पाणी घातलं होतं. आपण भिजवल्यानंतर एक अर्धा तास झाकून ठेवायचं आणि नंतर ते थापायचं. आता ह्याचे आपण दोन होऊ शकतात थालीपीठ. याचे मी दोन गोळे करते. प्रथम आपण या पॅनला तूप लावून घेऊया. तसं थोडंच लागेल, निर्लेपचा पॅन आहे. आपण हातानेच पसरवूया ते. त्याच्यावर आपण आता हे थालीपीठ थापूया. हे डायरेक्टच थापायचं आहे कारण ते प्लॅस्टिकवर जर घेतलं तर त्याचे तुकडे पडतात ठेवताना. म्हणून आताला पाण्याच्या वेळी मी तूप घेईन. खरं पाणी घ्यायचं असतं. आणि फार पातळ नाही करायचं, तू थोडस जाडसर करायचं. तीन होल्स वाढायचं त्याला. त्याच्यावर आपण झाकून ठेवूया. होल्स म्हणजे थोडंसं तूप घ्यायचं ऑलरेडी घातलेलं आहे आपण. पण एक एक थेंब सोडूया, जास्त कुसकुशीत होईल. पण तुम्ही जागरूक असाल डायटला तर त्यापेक्षा कमी किंवा नाही घातलं तरी चालते. आता आपण हे झाकूया चालते. छानपैकी खरपूस झालेलं आहे, बघू शकता तुम्ही. आता मी हे उलटणार आहे. झाकण नाही घातलं तरी चालतं. साधारण आपल्याला ठेवायला 5 मिनिटं लागलेली आहे. याहूनही थोडं खरपूस चाललं असतं आपल्या आपल्या आवडीप्रमाणे. मी थोडंसं त्याला असं असताना वाढायसाठी सोपं असं करते. आपण आता हे डिशमध्ये काढूया. अशा रीतीने एक थाल आहे. आता मी दुसरंही लावणार आहे. याच्याबरोबर दही, दाण्याची चटणी, लोणी, आपल्याकडे जे आहे ते सगळं टेस्टी पदार्थ द्या. सगळे लोक खुश होतील खायला. या थालीपीठाचा उपयोग अधिक महिन्यात होईल. आता अधिक महिना आलेला आहे त्यामुळे तुम्ही नक्की हे करून पहा. अशा छान छान रेसिपीज करण्यासाठी आमच्या ह्या चॅनलवर सबस्क्राईब करा.